तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला माहिती देतोय, पडद्याआड तुम्हाला माहिती देत नाही. इतरांसारखी लाखोच्या करोडोच्या बाता आपण शेतकऱ्यांसमोर मांडण्याचा देखील प्रयत्न करत नाही. मी स्वतः शेतकरी, मला जो अनुभव येतो तोच तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये मालामाल होण्याची संधी अगदी कमी दिवसामध्ये शेतकऱ्याला एकरी 50,000 ते 1,00,000 रुपये उत्पन्न मिळून देणारी जी पिकं आहे, तर त्यांचीच आज आपण माहिती पाहतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, ह्या उन्हाळ्यामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये आत्ताच तुम्हाला संधी आहे पुढे जाऊन मालामाल व्हायची. जर तुम्ही मी सांगितल्यापैकी 2 पिकं एका एकरामध्येच घ्या, येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपात 50,000 ते 1,00,000 रुपये होणार. बाजारभाव नाही मिळाला तर आपण ही पिकं हाताच्या सहाय्याने देखील विकू शकतो आणि मिनिमम 50,000 रुपये का होईन तुमचे 100% होणार आहे. तर ती कोणती पिकं आहेत, त्या पिकांच्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण मी तुमच्या डोळ्यासमोर माहिती देतोय, इतरांसारखं पडद्याआड आपण माहिती शेतकऱ्यांना देत नाही. कारण मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये ही पिकं घेतलेली आहेत, घेतही आहोत, त्याचीच माहिती तुम्हाला अनुभवावरून देतोय. तर शेतकरी मित्रांनो, ह्या उन्हाळ्यामध्ये जी एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला जबरदस्त उत्पन्न आणि कमी दिवसामध्ये विशेष म्हणजे पैसे करून देणारी पिकं आहे, तर ती 2 प्रकारची पिकं मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या 2 प्रकारची पिकं मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार सांगणार आहे. ह्या पिकांची लागवडपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण नियोजन तुम्हाला सांगणार आहे. अर्धवट माहिती अजिबात आपण सांगण्याचा देखील प्रयत्न करणार नाही. तर पहिलं जे महत्त्वाचं पीक मी तुम्हाला सांगतोय, तर ते म्हणजे अगदी कमी दिवसामधलं 21 ते 35 दिवसामध्ये शेतकऱ्याला 100% 50,000 रुपये का होईना उत्पन्न मिळून देणार आहे. आणि ते पीक म्हणजे मेथी लागवड आहे. हो शेतकरी मित्रांनो, 21 ते 35 दिवसामध्ये आपलं वावर मोकळं होऊन जाते. आता ह्या मेथीची लागवड ते काढण्यापर्यंत मी तुम्हाला माहिती सांगतोय आणि त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं पीक आहे तर ते सांगणार आहे. आता लक्षात घ्या, मेथी पिकाची आपल्याला लागवड करायची आहे या उन्हाळ्यामध्ये. आत्ताच वेळ आहे, एप्रिल महिन्यामध्ये पैसे आपले होणार आहेत. लक्षात घ्या, आपली जमीन आहे तर ही फणून घ्या, जास्त पैसे घालू नका. ही फणून घेतल्यानंतर रोटर मारून घ्या. तुमच्याकडे शेणखत उपलब्ध असेल तर टाका आवश्यक, बरोबर? शेणखत टाका, रोटर मारून घ्या दाट स्वरूपात. त्याच्यानंतर आपण मेथीची लागवड ही 2 प्रकारात करू शकतो. एक बेडवर करू शकतो आणि एक आपण वाफ्याव म्हणजे सारा पद्धतीवर करू शकतो. कोणत्याही प्रकारामध्ये करा. मेथीचं एकरी बियाणं आता काही काही शेतकरी म्हणतात 100 किलो लागतात, पण मिनिमम पेरणी करायची असल्यास 30 किलो ते 40 किलो आणि फार फार तर 60 किलो याप्रमाणे मेथीचं बियाणं लागणार आहे आपल्याला, बरोबर? आता हे बियाणं कोणतं घ्यायचं आहे? डॉलरचं जे बियाणं आहे तर हे घेऊ शकतो आपण. जे लाल कोरोची मेथी राहते तर ती घ्या. तुमच्या इथे कोणत्या भागामध्ये कोणतं बियाणं भेटतं बघा, शक्यतो त्यांना असं सांगा की लाल कोरोची मेथी आम्हाला पाहिजे, तर त्याचं बियाणं द्या. हे बियाणं घेतल्यानंतर मेथी पिकाची लागवडीच्या आधी आपल्याला एखादं खत व्यवस्थापन तुम्हाला करायचं असल्यास 12-32-16 असेल हे खत टाकून द्या. त्याच्यानंतर मेथीची लागवड करा. मेथीची लागवड म्हणजे पेरणी करू शकता, हाताच्या सहाय्याने टाकू शकता. लागवड झाल्यानंतर लगेच आपल्याला पाणी द्यायचं. उन्हाळ्याचा प्रॉब्लेम आहे, काही शेतकऱ्यांना पाणी कमी राहतं, टंचाई राहते, तर काय करायचं आपल्याला? स्प्रिंकलर असतील, रेन पाईप असतील, याचा वापर करा. पाटपाणी केलं तरी स्प्रिंकलर रेन पाईप याचा वापर करा, म्हणजे 5 ते 10 मिनिटात आपलं रान पूर्णपणे ओलं होऊन जाणार आहे. आता ही मेथीला लागवड केली, पाणी व्यवस्थापन झालं, त्याच्यानंतर मेथीचा 100% उतार झाला पाहिजे. उतार झाल्यानंतर काय करायचं आपल्याला? साध्यातलं साधं बुरशीनाशक जे मॅटॅलॅक्झिल असेल 35% वालं, तर हे खालून पाण्यातून सोडा. आणि यामध्ये ह्युमिक जरी तुम्हाला उपलब्ध झालं, ह्युमिकचं प्रमाण मात्र प्रति एकरासाठी 250 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आणि ही खालून पाण्यातून ताबडतोब स्वरूपात सोडून द्यायचं. म्हणजे काय होत, खाली बुरशी मरण. आता काही शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की उन्हाळ्यामध्ये मेथीचा उतार हा कमी होतोय बा, 4-5 दिवसात होतोय किंवा लेट होतोय, तर तुम्ही काय करू शकताय की पाणी हे बॅक टू बॅक देणं गरजेचं आहे. आपल्याला मेथीचा पाणी व्यवस्थापन लागवड झाल्यानंतर दिवसाआड पाणी देणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर तुमचा 100% उतार होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, मेथी पिकाचा संपूर्ण उतार झाल्यानंतर मेथीला 10 ते 12 दिवशी आपल्याला 24-24 या खताचा पातळ हात द्यायचा आहे. म्हणजे काय होईल, मेथी पिकाला फुटवे, ग्रेनरी, काळोखी जबरदस्त डेव्हलप झाली आहे तुम्हाला केव्हाही बघायला मिळणार.
त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मेथी पिकाला ह्या उन्हाळ्यात सहसा रोग तर काही जास्त प्रमाणात येत नाही, पण सध्या हल्ली काय झालं, थोडंसं ढगाळ वातावरण आपल्याला कुठेही बघायला मिळतं. M45 हे बुरशीनाशक घ्या, यामध्ये बायोटॅक्स टॉनिक घ्या, यामध्ये रोगार साध्यातलं साधं जे टाटाचं आहे तर हे घ्या, याची फवारणी करा. नाहीच तुम्हाला आवृषी झालं तर रेडोमेल गोल्ड आहे, तर याची प्लेन स्वरूपात दाट फवारणी करा. आणि ही फवारणी कशी करा, आदल्या दिवशी पाणी मारा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ओल्या जमिनीत याची फवारणी करणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, मेथी पीक आपलं 21 ते 35 दिवसांमध्ये निघणार आहे, बरोबर. आता काही शेतकऱ्यांना वाटलं की बाजार आहे बुवा, मग आता मेथीचं पीक उपटून नेऊ शकतो आपण, बरोबर. तर मग काय करायचं आपल्याला, जिब्रॅलिक ॲसिड तर याची फवारणी करू शकतो आपण. हे शक्य नाही झालं तर सोप्यातलं सोपं 5 किलो युरिया आहे हा पाण्यातून सोडून द्या. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला मेथीला जबरदस्त रिझल्ट आलेला दिसणार आहे. आता काही शेतकरी म्हणतील की आम्ही तुम्हाला मेथी लागवड केली, आमचे पैसे नाही झाले, आता आम्ही काय करू. आणि तू तर व्हिडिओमध्येच माहिती सांगतोय आम्हाला, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. आता मी काय करायचं आपल्याला, हातावर मेथी उपटायची, म्हणजे उपटायची मेथी 100 जोड्या बांधायच्या, एका पोत्यामध्ये टाकायच्या. आपल्या इथं लोकल मार्केट कुठं असेल तिथं जाऊन मेथी ही विकून यायची आणि निश्चित स्वरूपात आपले पैसे होणारे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्यात मालामाल व्हायचा असल्यास तुम्हाला मेथी पिकाची लागवड करायची, जबरदस्त उत्पन्न मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, ह्या एप्रिल महिन्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये मालामाल करून देणारं जे दुसरं महत्त्वाचं पीक आहे तर ते म्हणजे कोथिंबीर पीक आहे. हो शेतकरी मित्रांनो, धनिया की खेती, कोथिंबीर याची लागवड करायची आपल्याला. 45व्या दिवशी तुमचं रान मोकळंच होऊन जाणार आहे. आता कोथिंबीरचं एकरी बियाणं 40 किलो, 60 किलो ते 100 किलो याप्रमाणे लागणार आहे आपल्याला. काही शेतकऱ्यांचा दाट हात राहतो, पातळ हात राहतो, त्यामुळं आता हे बियाणं घेतेवेळी तुमच्या इथं लोकल मार्केटला कोणतं मिळतं, सुट्टं बियाणं शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा, जे गोणीमध्ये असेल, पॅकिंगमध्ये असेल, 40 किलोचे जे पोते राहतात तर ह्याप्रमाणे घ्या. आणि काही शेतकऱ्यांकडे काय होतं की 1-1 किलोचं सुट्टं बियाणं मिळतं, हेही घेऊ शकता तुम्ही, काय हरकत नाही. हे आणल्यानंतर काय करायचं आपल्याला, कोथिंबीरची लागवड करतेवेळी आपल्याला जमीन अंतर्मशागत करून घ्यायची. कोथिंबीरची लागवड तुम्ही पाटपाण्यावर किंवा बेडवर या पद्धतीनं करू शकता. आता कोथिंबीरीची पेरणी देखील करू शकता, हाताच्या सहाय्याने देखील टाकू शकता. हे तुम्ही टाका, जबरदस्त नियोजन होणार आहे. कोथिंबीरीला ही लागवड केल्यानंतर पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. दिवसाआड आपल्याला पाणी द्यायचं आहे. जोपर्यंत तुमची कोथिंबीर उतरून येत नाही तोपर्यंत तुम्हाला दिवसाआड पाणी कोथिंबीर पिकाला देणं गरजेचं आहे. कोथिंबीर पिकाला तणनाशक फवारणी ही लागवड केल्यानंतर खूप महत्त्वाची आहे, कारण एकदा जर तणांचा प्रादुर्भाव वाढला, म्हणजे तण जास्त प्रमाणात झालं, तर कोथिंबीर आपली म्हणावी अशी व्यवस्थितरित्या येत नाही. त्यासाठी आपल्याला 5व्या दिवशी कोथिंबीरवर पाणी मारायचं आहे. जसं मी दिवसाआड तुम्हाला पाणी सांगितलं तसं 5व्या दिवशी पाणी मारायचं आहे. 6व्या दिवशी आपल्याला टर्गा सुपर हे 12 ml घ्यायचं आहे. गोल हे मात्र 10 ml घेऊन प्रतिपंपासाठी सांगतो आहे, 15 लिटर असू किंवा 20 लिटरच्या पंपाला याची फवारणी करायची. ओल्या जमिनीत जबरदस्त रिझल्ट येणार आहे तुम्हाला. शेवटपर्यंत जे कोथिंबीर पिकामध्ये तुम्हाला अजिबात तण तर हे दिसणार नाही. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पिकाचा 100% उतार झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, ज्यावेळेस तुमचा उतार होईल 10व्या दिवशी होईल, 12व्या दिवशी होईल, कारण उन्हाळ्यामध्ये थोडासा लेट उतार झालेला बघायला मिळतो आपल्याला, तर काय करायचं आहे, एलिड आहे 100% उतार झाल्यानंतर एलिड बुरशीनाशक हे पाण्यातून सोडून द्यायचं. 1-200 ग्रॅम घ्या, 200 लिटरचं बॅरल करा, पाटपाण्यातून असेल तर पाटपाण्यात सोडून द्या, स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरने सोडा, रेन पाईप असेल तर रेन पाईपने सोडा, पण हे सोडा. आता हे सोडून झाल्यानंतर कोथिंबीर पिकाला देखील खत व्यवस्थापन करावं लागतंय. लागवडीच्या आधी जे सांगायचं राहिलं मी, 12-32-16-10-26-26 असेल यापैकी कोणतंही एक घ्या आणि हे यामध्ये टाकून द्या. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पिकाला जे महत्त्वाचं खत व्यवस्थापन राहणार तर ते म्हणजे काय करायचे, आपल्याला साधारणपणे 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान किंवा 20-22 ते 30 दिवसांच्या दरम्यान काय करायचं आपल्याला, 24-24-0 याचा पातळ हात हा देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 12-61 देखील हे खत आपण पाटपाण्यातून देऊ शकतो किंवा युरिया देखील हा आपण सोडू शकतो. शक्यतो 12-61 असेल, 0-60-20 असेल, ही खत वेळच्या वेळी द्या, एकदाच द्या, दोनदा द्या, ज्याने काय होईल कोथिंबीर पिकाला फुटवा ग्रेनरी जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे. आता कोथिंबीर पिकाला महत्त्वाची फवारणी, ढगाळ वातावरण असेल, उन्हाळा आहे सध्या, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय काय झालं की पावसाचं प्रमाण आता अचानकपणे बदललेलं आहे. रेडमिल गोल्ड जबरदस्त बुरशीनाशक याची फवारणी करा, यामध्ये बायोटॅक्स घ्या. आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रोगार असेल, प्रोफेक्स सुपर असेल, या कीटकनाशकाचा वापर करायचा.
आणि तुम्हाला जर नाहीच आवरले बा हे रोग, कोथंबीर पिवळी पडली आपली, टीक पडली, मग काय करायला पाहिजे की कॅब्रिओटॉप हे जे काही बुरशीनाशक आहे तर याची फवारणी करायची. जबरदस्त रिझल्ट आपल्याला याच्यावर येणार आहे, पिवळी पडणे, जास्त प्रमाणात रोग येणे, तर यावर नियंत्रण जबरदस्त आपल्याला बघायला मिळणार. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोथंबीर पीक आपलं ज्यावेळेस काढणीला येणार आहे तर त्यावेळेस काय करायचं, आपल्याला जिब्रॅलिक ॲसिडची फवारणी करायची. म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला वाटतं की कोथंबीर पिकाला आता बाजारभाव आहे बाबा, मग ताबडतोब याची फवारणी करा. चौथ्या दिवशी डायरेक्ट कोथंबीर उपटून मार्केटला येऊन जा. त्याचबरोबर तुम्हाला मार्केटला पैसे नाही झाले, बऱ्याच शेतकऱ्यांची ऑर्डर राहते की आम्ही इथून मागं करत आलो आहे, आम्हाला पैसे नाही झाले, तो व्हिडिओमध्ये सांगतो आहे आता. तर मी परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला, हाताऊ कोथंबीर विका, पोत्यामध्ये घ्या, मार्केट जिथं जवळ असेल तिथं जाऊन विका. जे आठवडे बाजार भरता आपले, दररोजचे बाजार भरता, तिथं जाऊन लोकल मार्केट राहता तिथं जाऊन विका, 100% आपले पैसे होणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला अगदी कमी दिवसामध्ये मालामाल व्हायचा असल्यास तुम्हाला ही दोन प्रकारची पिकं घेणं गरजेचं आहे. यामुळे जबरदस्त उत्पन्न देखील आपल्याला निघणार आहे. आणि जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत असेल तरच सांगू इच्छितो आता तुम्हाला, आपल्याला एका एकरमध्ये ही दोन पिकं घ्यायच्यात. 1,00,000 रुपये नाही झाले तर 50,000 रुपये का होईना आपल्या पदरात पाडणार आहे. झाले तर लाख, नाही तर खाक, याप्रमाणे आपण ही पिकं घेऊ शकतो. कारण आपण शेतकरी आहोत, मी स्वतः माझ्या शेतामध्ये पिकवतो आणि त्याचं उदाहरण तुम्हाला किंवा ते अनुभव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कधीही व्हिडिओ बघताना ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. आणि तुम्ही कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही आहे. तुम्हाला कोणतीही शंका असू द्या, कोणतेही प्रश्न असू द्या, आपल्याला एकदा कमेंट्स करा, त्यामध्ये संपूर्ण शंकांचं निवारण होणार आहे. चॅनलवर अजून नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करून ठेवायचे. समोरील घंटा हा देखील वाजवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. धन्यवाद. जय जवान, जय किसान. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, डायरेक्ट काही शेतकरी शेवटला आले असतील तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, मी तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला माहिती देतो आहे, पडद्याआड तुम्हाला माहिती देत नाही इतरांसारखी. लाखोच्या करोडोच्या बाता आपण शेतकऱ्यांसमोर मांडण्याचा देखील प्रयत्न करत नाही. मी स्वतः शेतकरी, मला जो अनुभव येतो तोच तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो.